है ना। मगरा वगैरे आहेत तिथं, तर तिथं म्हणजे ते मगरा वगैरे येतात या पाण्यातून, इथून ओव्हरफ्लो चं पाणी इथून निघतं आणि गावच्या तलावाला जातं पाहायला भेटत। आणि हा जो एरिया आहे हा सोनम टायगरेस म्हणून आहे, तिचा एरिया आहे। सध्या तिला 3 किल्ले आहेत या एरियामध्ये, वावर असतो। भाऊ आय एम जंगली ब्लॉगर, यूट्यूबवर व्हिडिओ ते बघायचे। गौतम फोटो घेणार आमच्या फायर लाईन फोटो कॅमेरा जंगलामध्ये लागली तर म्हणजे यासाठी फायर लाईन राहते आणि पेट्रोलिंगसाठी रस्ता हा म्हणजे राहतो। थांब फोटो काढतो। आणि उन्हाळ्यामध्ये कसं पाणी कुठंच राहत नाही आणि वास कसा आहे हा गरम रस्त्या पाण्याचा, त्याला पाण्याशिवाय होत नाही। जसं टेम्परेचर वाढलं तर त्या शेताचं टेम्परेचर वाढतं, त्यामुळे मग ते पाण्याशिवाय राहू नाही शकत। म्हणून मग ते कसं आतमध्ये जसं पाणी सगळी बांधली जाईल टाकून का कसं काढतो मग पाणी आतमध्ये गड्डा पाडून त्या झाडाला ते म्हणजे तुमची तान भागवेल इतकं पाणी म्हणजे एक बॉटल भर तुम्ही म्हणजे पाणी काढू शकता। किती लिटर मावते त्या झाडातून? आता तिथं काही नाही पण तुम्ही एक बॉटल म्हणजे एका ठिकाणी छिद्र पाडले तर एक बॉटल तिथून काढू शकता तुम्ही, म्हणजे तुमची तान भागवू शकता तुम्ही। क्रोकोडाईल ट्री, हा क्रोकोडाईल ट्री काढू नका म्हणते। क्रोकोडाईल ते म्हणजे त्याच्या म्हणजे खालचं जे आहे ते म्हणजे क्रोकोडाईलवर जे म्हणजे हे राहते नाही का दांडावरचं खवले त्याच्यासारखं दिसतात, म्हणून याला क्रोकोडाईल बिर्याणी म्हणतात। बिलकुल छोटासा राहते आणि त्याचे रात्रीच्या वेळेस डोळे सुद्धा चमकतात। तुम्ही त्याला बसलेलं पाहले असं झाडाला किंवा कुठं लटकलेलं तर तुम्हाला गणपती सारखा दिसतो तो, त्याला जम्पिंग स्पायडर असं म्हणतात। नाही नाही तुम्हाला दाखवतो माझ्याकडे फोटो, दिसेल नाही तर नाही दिसेल माझ्याकडे फोटो। उडी मारतो त्याला स्पायडर, जम्पिंग स्पायडर म्हणतात। आता नाही बरोबर जंगलामध्ये आहेत ना भरपूर प्राणी आहेत, आपल्याला स्पॉटेड डिअर बघायला मिळते, सांबर डिअर बघायला मिळते, आणखी नीलगाय बघायला मिळते, रानगवा बघायला मिळते, अस्वल बघायला मिळते, वाघ बघायला मिळते, बिबट बघायला मिळते, मोर बघायला मिळते, भरपूर असे। एक म्हटलं तर सांबर डिअर, दुसरं म्हटलं तर स्पॉटेड डिअर आणि तिसरं म्हटलं तर बार्किंग डिअर आहे, तो खूप रेअर आहे। हा आशिया खंडातून सर्वात मोठा डिअर आहे सांबर डिअर, सांबर डिअर असो किंवा मग स्पॉटेड डिअर असो, ज्याला सिंग असतात ते मेल असतात आणि ज्याला सिंग नाहीत ते फिमेल असतात। अजून आवाज येतो, किती वजन आहे त्याचं? वजन आता वजन सांगतो नाही भाऊ, असं जाऊन तिथून फोटो कॉलर वाली, तिला कॉलर लावून आतमध्ये गड्या एरिया आहे ते कोणावर अटॅक वगैरे झाला नाही पाहिजे, जर लोकेशन माहीत राहिलं पाहिजे म्हणून तिला कॉलर लावला।
त्याच्यावरून तुझं लोकेशन कळते. आता कुठे लोकेशन आहे? जीपीएस आहे, गाईड जाते. गाईड वगैरे त्यांच्याकडे नाही, फक्त ते डिपार्टमेंट वाल्यांकडे आहे. पण म्हणजे जेव्हा ते गावाच्या जवळ वगैरे आली त्यावेळेस गाववाल्याला अलर्ट करतात ते, आणि आता कुणाला सांगत नाही की इथं आहे किंवा तिथं आहे. चल ना. गावचे जे हे गाव आहेत ना, या गावचे कॅटल्स असतात ना, हे आपण दहशतीने अंदर जात नाही, रोडला राहते. पहिले अंदर जायचे त्याही भीतीने ते लोक आता रोडला राहतात ते कॅटल. त्याच्यात पुष्कळ असे चार किल झाले आत्ताच्या आत्ता, एक 15 दिवसांमध्ये रोडवरच मारते होते. पण तो मारल्यानंतर आहे ना तिथे थांबत नाही, तो तिथे त्याला मारून ठेवून देते, नंतर मग रात्रून घेऊन जाते. पण जस्ट म्हणजे तुम्ही आपण सायकल जातो रोडनंच मारते, तो बिलकुल रोडवर येऊन मारतो. नाव काय गेटवर माहिती देताल? नाव काय सांगितलं? टायगर आंबे उतारा मेल. तो ऍक्च्युली कोर्टचा टायगर आहे. आता तो थोडासा मातारा झाला. वाघदो ऐकलं का? वाघदो टायगर. वाघदोच्या नंतर क्रमांक 2 टायगर आहे. म्हणजे मामला तो आला पहिले पुन्हापर्यंत. आता इथून तो इथे आला, आंबे उतारा मेल जाऊ. तो सेकंड क्रमांकाचा टायगर आहे. त्याच्यानंतर 3 बजरंग आहे. आता बजरंगचा माहोल चालू होतो. तर किंग ऑफ टायगर ताडोबा बजरंग आहे. कुठे आहे तो सध्या? तो आपल्याकडे त्याचं टेरिटरी खूप मोठं आहे. बजरंगचा टायगरचा टेरिटरी खूप मोठा आहे. तो ऍक्च्युली कोडच्या एरियात जातो. कोडचा जो ताडोबा लेक आहे ना, त्या लेक पासून त्याचा पूर्ण ऍक्च्युली ताडोबा त्या टायगरचं असं वैशिष्ट्य आहे बजरंगचा, जो जेवढ्याही फिमेल्स आहे आपल्या इथल्या त्या सगळ्या फिमेल्सला तो फिरवतो. म्हणजे बच्चे ज्या ज्या फिमेलचे बच्चे राहते त्या बच्चांसोबत तो फिरवतो. तसं जसं अंदर सोनम टायगर ऐकलं असेल, सोनमचे पिल्ले आहे तिला फिरवतो. अंदर पुन्हा एक माया टायगर आहे, तिचे पिल्ले फिरवतो. इथे छोटी मधू आहे. छोटी मधू तर आता जस्ट आता आपण तिकडे मुद्दामून जात नाही हो. इथे एक खुडकी आहे, याच समोर गेल्यानंतर तिथे छोटी मधूनी किल केली आहे बायसेपची. आज सगळे दिसले म्हणजे दिसले का तिकडे जाताना येईल का सर? ऍक्च्युली रिस्क कशा करताय की तिथे आत्ता माणसाला मारलं, तिने माणसाला मारलं 2 दिवसाआधी माणसाला मारलं. ते कॉलर टायगर कॉलर टायगर नाही कॉलर वाली इथे दिसते. तिचा एरिया हा आपण आता टर्न झालो ना इकडे, इकडे टर्न झालो तो समोर गेल्यानंतर तिचा एरिया सुरू. एक प्रत्येक फिमेलची एक स्पेसिफिक एरिया राहते. एक फिमेल अप्रॉक्सिमेटली 35 किलोमीटरचा अराउंड एरिया राहतो आणि मेल टायगरचा 75 किलोमीटर. मेल टायगर खूप मोठा आहे आणि एक ओव्हरलॅपिंग होतात. जो मेल टायगर झाडावर सर्वात जास्त, जसं हे म्हणजे इथल्या झाडावर मार्क्स असतात, मार्क्स वगैरे दिसले असतात थोडे रोडला, मॅक्झिमम पायवाटीने जास्त मार्क्स राहतात. कसे हे विलेज रोड आहेत ना, विलेज रोडला मुवमेंट जास्त असल्यामुळे लोकांची टायगर थोडासा लवकर सेन्सिटिव्ह राहते. लवकर तो त्याची काही असेल टेरिटरी तर तो दिसणार नाही आपल्याला. सायकलिंगमध्ये याच्या आधी 2-3 वेळा दिसला आहे टायगर आपल्याला. रिस्क असल्यामुळे आपण जास्त नाही का, म्हणजे टायगर ह्या इलाक्यात नेत नाही. टायगरचं जनरली कसं राहते, हा झाड राहते ना त्याच्यावर असे ते स्क्रॅप्स करतात. स्क्रॅप केल्यामुळे जो जास्त मोठा स्क्रॅप करेल त्याचा तो इलाका. म्हणजे जसं आता बजरंग आहे, बजरंगची हाईट जिथपर्यंत आहे त्याची तो मारतो. दुसरा टायगर आला जर बजरंगच्या वर स्क्रॅप केलं तर बजरंग तो इलाका बजरंगला सोडावा लागतो. शक्यतो आतापर्यंत बजरंगचा हे कोणीच नाही करू शकला त्याच्या वर स्क्रॅप. त्याच्यामुळे बजरंगचा बोलवा आला. पहिले वाघदोचा बोलवा आला, वाघदो मातारा झाला ना. आता त्याचा मॅक्झिमम एका टायगरचा जो एज राहतो तो सरासरी 12-15 वर्ष जगतो. म्हणजे जनरली जंगलातला वाघ आणि जो झू मधला वाघ राहतो, नागपूर झू मध्ये वगैरे वाघ राहते, जनरली 22 वर्षापर्यंत. कारण त्यांना सगळं आयटम मिळतो. हे जंगलातले वाघ कसे सर्वाईव्ह करावं लागते, यांना सेपरेटली धावावं लागते, पळावं लागते. कॅटल्स म्हणजे शिकार करताना ते फार तरतेज राहते.
कुटीचे दारा बसायची पहिले, त्या कुटीवरून त्या मच्छानी लोक बसायची किंवा त्या लॉगटवरून आपल्याला चहा पीत पीत बया टायगरही पाहायचं आणि तिकडे चहा पित प्यायचा असं असं राहायचं. त्यावेळेस हे लॉगट फुल राहायची, म्हणजे भेटत नव्हती, बुकिंग फुल राहायची. मॅक्झिमम जे कोरचे टायगर्स आहेत, कोर मध्ये जेवढे आहेत तिथे येतात पाणी दिसत पण पाहतात. एकदा आम्ही आलो होतो तिथे अस्वल होती होती, आम्हाला लक्षातही नाही की अस्वल आहे म्हणून. अस्वल आणि टायगरचा एकदम सेन्सिटिव्हिटी आहे. आता पाणी सध्या सोलर बनसल्यामुळे पाणी बनवतो.